या तीन मुद्द्यांना अनुसरून शालेय स्तरावर कवितेचे रसग्रहण लिहिता येणे अपेक्षित असते खरं म्हणजे कवितेमध्ये आशय विचार अर्थ भाव हे मुद्दे एकमेकांमध्ये मिसळून गेलेले असतात कवितेमध्ये त्यांचा एकत्रितपणे अनुभव घेता येतो कवितेत अगदी कमी शब्दातून खूप मोठा आशय व्यक्त झालेला असतो समर्पक शब्दरचनेतून कल्पनेच्या माध्यमातून कधी प्रतिमांमधून कवितेचा आशय उलगडत जातो रसग्रहण करताना हे घटकही लक्षात घ्यावे लागतात कवितेतील काव्य सौंदर्य आणि भाषा सौंदर्य यांची थोडी उदाहरणे बघूया कवितेतील शब्द योजना ही सर्वात महत्वाचीच भावना विचार रस योग्य रीतीने व्यक्त करणारे शब्द योजता येणे हे कवीचे कौशल्य साधारणपणे कोमल तरल भावनांसाठी शब्दही कोमल वर्ण असलेले गोडवा असलेले योजलेले असतात आपल्या वर्णमालेतील स्वर क च ट त प या गटातील पहिले दोन वर्ण हे कठोर तर तिसरे चौथे आणि पाचवे वर्ण हे मृदू कोमल असतात तसेच सर्व स्वर य र ल हळ इत्यादी स्वर पण कोमल आहेत तर क्षज्ञ हे कठोर आहेत ज्ञानदेवांच्या रचनेत अळूमाळू दीपकळी विठ्ठळू असे हळचे उकार असलेले कमालीचे गोड शब्द वापरलेले दिसतात कवी अनिलांच्या कवितेतील खालील ओळी पहा गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले यातील या, या वर्णामुळे त्यांच्या पुनरावृत्तीने झालेल्या अनुप्रास अलंकारामुळे एक लय निर्माण झालीय शब्दांना माधुर्य प्राप्त झालंय या उलट स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जयोस्तुते हे देशभक्तीपर गीत पहा जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पते शुभधे जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभधे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुता वंदे या ओळीत बहुतांश शब्द हे संस्कृत भाषेतून जसेच्या तसे घेतलेले म्हणजेच तत्सम आहेत उदाहरणार्थ त्वामहम यशोयुताम वंदे तसेच ते पण आहेत उदाहरणार्थ श्री महन मंगले शिवास्पदे हे सर्व शब्द भारदस्त आहेत तेजस्वी वाटतात त्यामुळे या शैलीचे वर्णन आपण भारदस्त संस्कृत प्रचूर असे करतो आता कुसुमाग्रजांच्या अहिनकुल या कवितेतील खालील ओळी पहा ओ तीत विखारी आग, हा घालित आला मंथर नाग मधुनीच उभारी फणा करी फुतकार येई ज्वाला मुखिला जणू अचानक जाग या ओळीतून सापाला उद्देशून वापरलेला मंथर हा शब्द किंवा फुतकार वळसे फणा हे शब्द अतिशय चपखल समर्पक योजलेत तसेच सापाच्या वळसेदार हालचाली आणि फुतकार हे जणू काही ज्वालामुखी जागृत झाल्यासारखे वाटतात अशी उत्प्रेक्षा वापरून कवितेचे सौंदर्य अजूनच वाढवले आहे म्हणून कुसुमाग्रजांची शैली भारदस्त अलंकारिक आणि देखणी मंगेश पाडगावकरांनी बोलगणीतील कविता अगदी सहज सोप्या शब्दात तरी योग्य गाता येतील आशा रचल्यात खालील उदाहरणे बघा कवी कुठे वेगळा असतो तुमच्यासारखाच सगळा असतो तुमच्यासारखाच श्वास घेतो तुमच्यासारखाच घास घेतो तुम्ही भाषा वापरता तो भाषेत भिजून येतो तुमचं वाक्य सांगून संपत तो वाक्यात रुजून येतो तुमच्याकडे भाषा असते सुरवंट होऊन आलेली त्याच्याकडे पंख फुटून फुलपाखरू झालेली कवितेतील शब्द साधे रोजचेच आहेत पण यमक छान जुळल्याने ठेका छान प्राप्त झालाय ही पारंपरिक शैली आहे इतक्या साध्या शब्दात कवीचं सा वेगळेपण सांगणाऱ्या या कवितेतून आपणही स्वत कवी बनण्याची प्रेरणा घेऊ शकतो स्वत कविता रचू शकतो फक्त त्यासाठी अनेक अनेक जुन्या नव्या कविता तुम्ही वाचल्या पाहिजेत त्यांचं रसग्रहण केलं पाहिजे त्यांचा संग्रह केला पाहिजे त्या पाठ केल्या पाहिजेत आणि असं भाषा प्रभुत्व शब्दप्रभुत्व आपणही मिळवलं पाहिजे आता आपण एका कवितेचं संपूर्ण रसग्रहण करू म्हणजे रसग्रहण कसं लिहायचं याची तुम्हाला कल्पना येईल आपण उदाहरण पाहू द भा धामणस्कर यांनी लिहिलेल्या वस्तू या संपूर्ण कवितेचे रसग्रहण वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा वस्तूंना जपावे लाडावूनही ठेवावे त्या पुढे जाऊन त्या जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा सुप्रसिद्ध कवी द भा धामणस्कर यांच्या भरून आलेले आकाश या कविता संग्रहात वस्तू या चिंतनशील कवितेचा समावेश आहे संवेदनशीलता हे मानवी जीवन व्यवहारातील महत्त्वाचे मूल्य आहे हीच संवेदनशीलता आपण आपल्या सभोवती असणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत दाखवली तर वस्तूंसोबतही एक ऋणानुबंध तयार होऊ शकतो या ऋणानुबंधातून कृतज्ञता भाव रुजवणारी ही कविता आहे घरातील निर्जीव वस्तूंशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल होते वस्तूंना भावना असतात हे मानून वस्तूंच्या उपयोगाचे महत्त्व जाणावे अचेतन वस्तूंवर सचेतनाचा आरोप करून वस्तूंवर प्रेम करण्याचा सल्ला कवी देतात वस्तू सेवा देतात सेवा करणाऱ्या प्रत्येकाला बरोबरीचा मान द्यावा हे सांगताना समतेचे मूल्य कवी अधोरेखित करतात वस्तू निरुपयोगी झाली वस्तू निरुपयोगी झाली तर तिला कृतज्ञतापूर्वक निरोप द्यावा या आशयाच्या ओळीतून केलेल्या उपकाराची जाण ठेवण्याचा संदेश मिळतो वस्तूंच्या स्वच्छतेसाठी स्वतःच्या हातांना आज्ञा देणे ही नाविन्यपूर्ण कल्पना कवितेतून प्रत्यास येते या कल्पनेतून व्यक्तीला कार्यप्रवृत्त होण्याचा सल्ला दडलेला जाणवतो मुक्तछंदात लिहिलेली ही कविता आहे भावोत्कटता निर्माण करणारी ही कविता वास्ताक्षणी हृदयाला भिडते वस्तू सुखावतात वस्तूंना स्वच्छतेची आवड वस्तूंना लाडावून ठेवावे वस्तूंचा हक्क इत्यादी अनेक शब्दसमूह चेतन गुणोक्ती अलंकाराची उदाहरणं आहेत मानवाच्या संवेदनशील मनाला विचारांचे खाद्य पुरवणारी आशय समृद्ध अशी ही हृदयस्पर्शी कविता आहे आपण काय शिकलो आशय सौंदर्य भावसौंदर्य विचारसौंदर्य अर्थसौंदर्य या दृष्टीने रसग्रहण कृती समजली कवितेच्या दृष्टीने रसविचार समजला स्वाध्याय खालील काव्यपंक्तींमधून व्यक्त होणारे विचार सौंदर्य स्पष्ट करा जनी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये मार्ग सोडू नये कदा काळी दोन धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरवीन। कविता निरोप या काव्य भाव भावसौंदर्य स्पष्ट करा आव्हान तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका कवितेचे रसग्रहण करा